बातमी आता उपनगरातून भिवंडीतून ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं मध्यरात्रीनंत्र मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त केली. त्या स्फोटकांचा साठा एवढा मोठा होता की तो पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे. स्फोटकांचा हा एवढा साठा मोठा साठा अवैधरित्या साठवणं हे अत्यंत धोकादायक असल्याचं मत पोलिसांनी व्यक्त केलं. या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकं होती की त्यानं संपूर्ण भिवंडीच उडाली असती. या ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये पोलिसांनी जवळपास 60 खोक्यांमध्ये जिलेटिनच्या तब्बल 12,000 कांड्या जप्त केल्या. त्याचबरोबर साधारण 3,008 डिटोनेटर्स देखील या ठिकाणी भरून ठेवण्यात आलेले होते. आपल्यासोबत डीसीपी लक्ष्मीकांत पाटील साहेब आहेत. पाटील साहेब, पहिली तुमची कारवाई काय नेमकी ती सांगा. ठाणे शहर आयुक्तालयाचे क्राईम ब्रँचचे युनिट 1चे PI कोकणी आणि युनिट 2चे PI होनमाने यांनी काल भिवंडी शहराजवळच्या कालवार या ठिकाणी 2 रूमवर रेड केली आणि त्या ठिकाणी त्यांना 3,008 इतक्या मोठ्या संख्येने डिटोनेटर्स तर 12,000 इतक्या मोठ्या संख्येने जिलेटिनच्या कांड्या मिळालेल्या आहेत. या संदर्भात गुरुनाथ म्हात्रे या आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं आहे. व्यवसायाने बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असणारा आणि बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणारा आणि क्वारीचं काम करणारा असा हा व्यक्ती आहे, 53 वर्ष वयाचा. आणि त्यांनी सध्याच्या माहितीमध्ये क्वारीच्या कामासाठी हे डिटोनेटर्स आणले होते असं सांगितलेलं आहे. कोणत्याही प्रकारे कायदेशीर मान्यता नसताना, लायसन्स नसताना या व्यक्तीने या अशा प्रकारे डिटोनेटर्स आणि जिलेटिन अत्यंत धोकादायक पद्धतीनं स्टोअर केलेले आहेत. यातून काही धोका निर्माण होऊ शकतो हे ध्यानात घेऊन क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करून त्यांना अटक केलेली आहे. माननीय न्यायालयाने त्यांना 22 तारखेपर्यंतचा PCR देखील मंजूर केलेला आहे. निश्चितच या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील समन्वय करून आम्ही सांगितलेलं आहे या पद्धतीची हाताळणी आणि साठा करणं, त्याचप्रमाणे तो सप्लाय करणं यामध्ये मानकांचा अवलंब केलेला नाही, त्याचप्रमाणे कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे. जे कोणी यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावर पोलीस विभाग निश्चितपणे कायदेशीर कारवाई करेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज कोंडेकर सह अजित